मुंबई गोवा महामार्गावर मनसेच्या महिला आघाडीची गैरसोय, शालिनी ठाकरेंनी सांगितली आप भीती. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोलाड येथे जाहीर सभा घेतली होती. मुंबई गोवा रस्त्यावरती जायत अशांना भाग नाही, मुंबई नाशिक रस्ता पण बघा. त्यापूर्वी अमित ठाकरे यांनी कोकण जागर यात्रा काढली होती. या जागर यात्रेवरून परतणाऱ्या मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांची भर पावसात रात्रीच्या वेळी गाडी बंद पडली. यावेळी त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. यामुळे आक्रमक झालेल्या शालिनी ठाकरे यांनी थेट कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शालिनी ठाकरे यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन दिलंय. यात त्यांनी म्हटलंय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोकण महामार्गासाठी जागर यात्रा आयोजित करण्यात आली होती. ज्या विषयासाठी राज ठाकरे यांनी आंदोलन पुकारले होते त्याचाच अनुभव मला आला. मी व माझ्या महिला सहकारी कोलाड येथील राज ठाकरे यांचे भाषण ऐकून मुंबईच्या दिशेने जात असताना माझ्या गाडीचे सस्पेन्शन खराब होऊन ती गाडी बंद पडली. भर पावसात रात्रीच्या अंधारात गाडी बंद पडल्याने आम्ही सर्व महिला भयंकर परिस्थितीत अडकलो होतो. रस्त्यावर पतदिवे नाहीत, यंत्रणेशी संपर्क साधण्यासाठी कोणतंही साधन नाही, आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधावा हे सांगणारे फलक देखील नाही, महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत, अपघात झाल्यास प्रथमोपचाराची व्यवस्था देखील नाही. अशा परिस्थितीत महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. आमची अवस्था तशीच झाली होती. या परिस्थितीत आम्हाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. माझी चांगली दणकट गाडी या रस्त्यावर खराब होऊ शकते तर इतर गाड्यांची काय हालत असतील. सामान्य चाकरमान्यांच्या लाडक्या एस टी बसची पूर्ती वाताहत होऊन जात असेल. या खड्ड्यांमुळे बसणाऱ्या दणक्यांनी शारीरिक त्रास होतो तो वेगळाच. अनेक वर्ष या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. जवळजवळ 15,000 कोटी रुपये हा महामार्ग बांधण्यासाठी खर्च करण्यात आला तरीही रस्त्याची दयनीय अवस्था आहे व रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. प्रचंड मोठे खड्डे आणि असंख्य खड्ड्यातून वाट काढताना वाहनांची दुर्दशा होतेच, पण वाहनांच्या आतील माणसांना शारीरिक इजासुद्धा होते. हे सर्व कंत्राटदाराच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे होत आहे. माझ्या व माझ्यासारख्या अनेक गाड्यांच्या दुर्दशेसाठी आपत्कालीन परिस्थितीत लागणाऱ्या सोयीसुविधांच्या अभावामुळे माझ्यासह माझ्यासोबत असलेल्या सहकारी महिलांना झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासासाठी मुंबई गोवा महामार्गाच्या सर्व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची व्यथा या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. मात्र रखडलेल्या या महामार्गाचं घोडं कधी पूर्ण होणार हा सवाल अद्याप कायम आहे.